तर रामेश्वर मंदिरात जरा पाया वगैरे पडूया, दर्शन करूया. इकडे शंकर पार्वती पण आहे, किती सुंदर मंदिर आहे. आणि हे पण खूप प्राचीन मंदिर आहे, जुनं असं मंदिर आहे. साडेपाच झालेत मित्रांनो पोहोचेपर्यंत. आणि एक बॅड न्यूज आहे की आता हे ऍक्च्युली खेकड्यांनी केलेले खड्डे असतात आणि खेकडे ह्याच्यात जाऊन बसतात. इकडे एक दिसलंय तर तुम्हाला दाखवतो म्हणतो. देवगड मधून आता आपण आलेलो आहोत मालवणला चाललेलो, पण मालवणमध्ये मध्ये आपण मिठबावच्या रामेश्वर मंदिरात आलो. तर रामेश्वर मंदिरात जरा पाया वगैरे पडूया, दर्शन करूया आणि मग पुढे निघूया. पुढे भगवती मंदिर मध्ये पण जायचं, ते दाखवतो. ते खूप मस्त मंदिर आहे. मित्रांनो एवढं थंड वाटतंय ना, आणि रामेश्वराचं दर्शन झालं कोकणात आल्यावर आणि अजून काय पाहिजे. सुंदर असं वाटतंय. जे आमच्या कोकणातली मंदिरं असतात ना, त्याच्या बाहेर असा गाभारा असतो, सभागृह बोलू शकता तुम्ही. आणि इकडे बघा, नटराजाची मूर्ती आहे. छान वाटतं. पुढे गणपती बाप्पा पण आहेत. मी इथे तुम्हाला दाखवलं नाही, इकडे शंकर पार्वती पण आहे. किती सुंदर मंदिर आहे. आणि कलर काम पण खूप मस्त केलं आहे मिठबावचं रामेश्वर मंदिर. चला आता पुढे जाऊया. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत मुनगे गावाच्या भगवती मंदिरात. तर हे पण खूप प्राचीन मंदिर आहे, जुनं असं मंदिर आहे. तर माझ्या एका मित्राने म्हणजे माझ्या भावाने, ललित म्हणून माझा भाऊ आहे, त्याने सांगितलं की इकडे नक्की व्हिजिट कर, मालवणला जाताना रस्त्यात लागतं. चला आतमध्ये. मित्रांनो आतमध्ये शूटिंग वगैरे अलाउड नव्हती, तर जसं त्यांनी तिकडे ठेवलं आहे देवाची रिस्पेक्ट करून, जसे रूल्स बनवले तर त्याचं रिस्पेक्ट करा सगळ्यांनी. आणि मागच्या मंदिरात रामेश्वर मंदिरात मी त्यांना विचारलेलं, सो ते अलाउ करतात, तिकडे मी शूट करतो. सो खूप जुनं मंदिर आहे आणि खूप बरं वाटतं मंदिरात आल्यानंतर. एकदम असं निवांत वाटतं आणि एकदम शांतता आहे, थंडावा वाटतं. एवढी गरमी आहे बाहेर, पण आतमध्ये मंदिराच्या गाभाऱ्यात गेलं खूप शांतता वाटते, मस्त वाटतं एकदम. चला आता पुढे मालवणला निघूया. मालवणला जाता जाता रस्त्यात त्यांना भूक लागली होती आणि लंच टाईम झालेलाच ऑलमोस्ट. तर मालवणी कट्टा हॉटेल, मालवणी कट्टा इथे थांबलेलो, मस्त हॉटेल. आणि व्हेज मागवलं आज, तर व्हेज राईस, व्हेज फ्राईड राईस मागवलं आहे. तर खाव्या आणि पुढे जाऊया. तर मित्रांनो व्हेजच जेवण जेवलो, पण खूप टेस्टी होतं, असं गावची टेस्ट येते, एकदम गावच्या पाण्याची टेस्टच वेगळी असते, तर तशी टेस्ट होती. आणि आता निघूया. तिला नाही डिक्की लावून मी खूप चांगलं काम केलं आहे आणि खूप सारं सामान पण राहतं आणि सगळं कॅरी करून फिरायची गरज नाही लागत, मस्त दिसते यार गाडी. एक वेगळंच ऑप्शन होतं आहे हॉटेलच्या बाहेर आपली गाडी उभी बघताना. साडेपाच झालेत मित्रांनो पोहोचेपर्यंत. आणि एक बॅड न्यूज आहे की इकडे सगळ्या आता बोट राईड वगैरे बंद झाल्यात. एकच राईड होती, ती आय थिंक कपलसाठी होती, 1500 रुपये होते त्याचे चार्जेस.
बट ते 7-8 पॉइंट फिरून आणतात तुम्हाला, जसं मी गोव्याला केलेले ते पॉईंट दाखवलेले, तशा टाईपचे पॉईंट्स दाखवून आणतात आणि नंतर एका वेगळ्याच बीचवर नेतात आणि तिकडे थोडा वेळ स्पेंड करायला देतात तुम्हाला आणि परत रिटर्न सोडतात. ती एक राईड होती बट मला वर्थ नाही वाटली 1500 रुपये पर पर्सनसाठी, आणि तसं पण ती कपलसाठी आहे ती राईड, सो आपल्या त्या कामाची नाही. बाकी तर वॉटर स्पोर्ट्स बंद झालेत, आय थिंक परत एकदा राऊंड मारावं लागणार आहे कोकणामध्ये, पण वॉटर स्पोर्ट्सला कोकणातच करणार मी, गोव्याला नाही. दादा काय नाही, आता मस्त समुद्र बघणार आहे, बसणार आहे मी आणि समुद्रासमोर मस्त बसून मस्त असं फिलिंग असतं ना एकांतात, फिलिंग एन्जॉय करतात. समुद्राच्या किनाऱ्यावर ना असे बारीक बारीक खड्डे तुम्हाला दिसतील, इकडे पण बरेच मी बघत होतो. तर हे ऍक्च्युली खेकड्यांनी केलेले खड्डे असतात आणि खेकडे ह्याच्यात जाऊन बसतात. इकडे एक दिसलंय तर तुम्हाला दाखवतो म्हणजे हे लोक. तर जाम असे क्यूट क्यूट छोटे छोटेसे खेकडे आहेत आणि आपण लोक जसे उठलो, जसं काही इकडे आवाज वगैरे झाला ना की हे लोक जाऊन त्या बेळात जातात मला मस्त वाटतंय. कोकणचं सौंदर्य हे बघून नाही तर अनुभवूनच समजतं. कोकणचं सौंदर्य आणि एकांत अचानक एक मानसिक विश्रांती अनुभवून देतात. ज्याची एका मुंबईच्या धगधगीत धावणाऱ्या चाकरमान्याला खूप गरज असते, हेच अनुभवताना मी सुद्धा स्वतः हरवून गेलो, आयुष्यात थोडी शांतता वाटली. म्हणतात दमलेलं मूल आईच्या कुशीत शांत झोपतं आणि कोकणची माती मुंबई पुण्यात दमलेल्या कोकणकराची आईच आहे, म्हणून हा कोकण दरवेळेस आपुलकीने हाक देतो, यावा कोकण आपलंच असा.